आपला प्रबोधनाचा विषय आहे माणसाचा जन्म कशासाठी, अतिशय महत्त्वाचा विषय, जीवनाला अत्यंत आवश्यक असा. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण देऊन ठेवलेलं आहे, आणि ते म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणूस जन्माला येतो. आता आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणूस जन्माला येतो हे एकदा लक्षामध्ये ठेवल्यानंतर ह्या सिद्धांताचं महत्त्व नेमकं कशात आहे, तर हा सिद्धांत जर आपल्याला नीट समजला तर एका बाजूने आपल्याला शुभ नियती निर्माण करता येते, आणि दुसऱ्या बाजूने आपल्या ठिकाणी हे जे शहाणपण नावाची गोष्ट आहे त्याचं दर्शन घडतं. म्हणून शहाणपण एका बाजूला आणि शुभनियती निर्माण करण्याचं सामर्थ्य दुसऱ्या बाजूला, असं या सिद्धांताचं महत्त्व आहे. म्हणून हा सिद्धांत समजणं अत्यंत आवश्यक आहे. आता शुभनियती निर्माण करणं ह्याच शहाणपण आहे. ही गोष्ट लक्षामध्ये एकदा आली की शुभनियती निर्माण कशी करायची, त्याचं मी थोडक्यात सांगितलं की शुभचिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला आणि शुभ करा, ह्याच्यातून तुमची शुभ नियती निर्माण होते. कारण नियती आपण आपल्या कर्मातून, म्हणजे विचार उच्चार आचार ह्याच्यातून आपण नियती निर्माण करत असतो, आणि जी नियती आपण निर्माण करतो ती नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. आणि म्हणून शुभ चिंतन केल्याने, शुभ इच्छा केल्याने, शुभ बोलण्याने, शुभ करण्याने आपण शुभ नियती निर्माण करतो जी आपल्या सुखाला कारणीभूत ठरते. आता शुभचिंतन करणं ह्याच्यामध्ये दोन भाग आहे, की ईशचिंतन आणि इष्टचिंतन. ते इष्टचिंतनाबद्दल आपण खूप बोललो, आणि ईशचिंतन हा सध्या विषय आपण चालू ठेवलेला आहे. त्याच्यावर मी मागल्या खेपेलासुद्धा बरंचसं विवेचन केलं. लक्षात ठेवायचं की ईशचिंतन म्हणजे ईश्वर चिंतन किंवा ईश्वर स्मरण. आता मी मागल्या खेपेला सांगितलं की लोक नामस्मरण करतात, पण नामस्मरणामध्ये स्मरण नसतं, नुसतं नाम असतं. त्याचा परिणाम असा होतो की लोक नामजप करतात, नामोच्चार करतात, पण त्याच्यामध्ये स्मरण नसतं. आता स्मरण जर नाही तर नामस्मरणाला तसं महत्त्व नाही, कारण स्मरण हेच त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, आणि नाम हा त्याला आधार आहे. नामाने नामीचं म्हणजे देवाचं स्मरण करणं, या नाव नामस्मरण. आणि म्हणून स्मरण नसेल तर त्या नामस्मरणाला तेवढा अर्थ नाही. ह्याचा अर्थ नामस्मरण करू नये आता ज्या पद्धतीने लोक करतात त्या पद्धतीने, असा त्याचा अर्थ नव्हे. येईल तैसा बोल राम कृष्ण हरी, असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. जसं तुला देवाचं नाव घेता येईल तसं कर, पण हे जरी सांगितलं जरी असलं तरीसुद्धा आपण तुकाराम महाराजांनी तुम्हाला तिथेच थांब म्हणून सांगितलेलं नाही. तुकाराम महाराजांनी तुम्हाला पुढे 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 जात 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 साक्षात्कारापर्यंत जा, असंही तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. तेव्हा आपण तेवढंच एक वाक्य धरून जर बसलो आणि आयुष्यभर तेवढंच करत राहिलो तर आपली प्रगती होणार नाही. आपण डिग्रीमध्ये किती वर्ष राहायचं, तुम्ही डिग्रीतून डिग्रीपर्यंत पोचणार की नाही, का कायम डिग्रीमध्ये बसणार, के जीमध्ये तुम्ही जर कायम बसणार असाल आणि पुढे जर जाणार नसाल तर तुमच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून नामस्मरणामध्ये नामजप करणं, नामोच्चार करणं हे जरी सुरुवातीच्या स्टेजला चांगलं असलं तरी कायमचं तुम्ही जर ते करत बसाल तर तुमची प्रगती होणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. या संदर्भामध्ये संतांनीसुद्धा आपल्याला जागृत केलेलं आहे, पण आपलं तिथे लक्ष नसतं एके ठिकाणी. आणि आपले कबीर म्हणतात, हे कबीर म्हणून उत्तर हिंदुस्थानामध्ये एक मोठे संत होऊन गेले, हे कबीर असं म्हणतात, राम नाम सब कुछ कहे, ठक ठाकूर और चोर, जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे, ओ नाम कुछ और. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, म्हणजे रामनाम सगळेच घेतात, ठग ठाकूर चोर दरोडेखोर भिकारी सगळे रामनाम घेतात. रामनाम सब कुछ कहे, जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे, ओ नाम कुछ और. ज्या नामाने
प्रल्हाद, ध्रुव, संत, तरले ते नाम और आहे, म्हणजे वेगळं आहे, आगळं आहे असं कबीराने स्पष्ट शब्द सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे वेगळं आणि आगळं नाम आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्याचं मी मागल्या प्रवचनामध्ये दिग्दर्शन केलं होतं की परमेश्वराची ओळख झाल्याशिवाय होत नाही. एकनाथ महाराजसुद्धा या संदर्भामध्ये नेमकं हेच सांगतात. ते असं म्हणतात, लोक रामनाम घेणारे, देवाचं नामस्मरण करणारे खूप आहेत, पण त्यांना कुठे विमानं येतात आणि त्यांची कुठे प्रगती होते? कारण का? कारण एकच आहे, नवलस्मरणाची ठेव नामी नाही अनुभव. एकनाथ महाराज सांगतात, नवलस्मरणाची ठेव नामी नाही अनुभव, की स्मरणाची ठेव नवलस्मरणाची ठेव, म्हणजे ही जी स्मरण ज्याला आपण म्हणतो, हे स्मरण ही एक नवल ठेव आहे, पण ती अशी तशी आपल्याला पदरात पाडून घेता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला देवाची कोणीतरी ओळख करून द्यावी लागते. तेव्हा आपल्याला स्मरण देवाचं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते आपल्याला कळतं. एकनाथ महाराजांनी आणखीन एके ठिकाणी असं सांगितलेलं आहे, ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात, सद्गुरु वाचूनी नाम न ये हाता, साधने साधिता कोटी जाण, संतासी शरण गेलिया वाचूनी एका जनार्दनी न कळे नाम, असं म्हटलं आहे. म्हणजे सद्गुरु वाचूनी नाम न ये हाता, म्हणजे सद्गुरु वाचून नाम हातात येत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. सद्गुरु वाचूनी नाम न ये हाता, साधने साधिता कोटी जाण, म्हणजे कोटी साधन जरी केलं तरी येणार नाही, म्हणजे तुम्हाला ते नाम आकळता येणार नाही. संतासी शरण गेली या वाचूनी एका जनार्दनी न कळे नाम, संतांना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, त्यांच्याकडून ज्ञान घेतल्याशिवाय तुम्हाला त्याची ओळख होणार नाही आणि तुम्हाला नामाची ओळख होणार नाही. आणि म्हणून ह्याच्यासाठी संत एकनाथ महाराज काय, ज्ञानेश्वर महाराज काय, संत कबीर काय, ह्या सगळ्या संतांनी आपल्याला ही गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे, पण आपण तिकडे लक्ष देत नाही किंवा आपले ते लक्षात येत नाही. आणि आपण नामस्मरण करतो म्हणजे फक्त नामाचा उच्चार करतो. पुन्हा पुन्हा सांगतो, हे वाईट आहे अशातली गोष्ट नाही, पण हेच जर आपण करत बसणं म्हणजे कायम डिग्रीत बसण्यासारखं आहे. डिग्रीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे हे आपण विसरतो. आणि म्हणून आपल्याला ओळख करून दिली पाहिजे. जेव्हा आपल्याला देवाची कोणीतरी ओळख करून देतो तेव्हा आपल्याला देवाचं स्मरण करता येतं, अन्यथा स्मरण करता येत नाही. आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय फार महत्त्वाचा आहे, की नामस्मरणामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे. आता हे जे स्मरण आहे, स्मरण देवाचं असं सांगितलेलं आहे, हे स्मरण जे आहे देवाचं स्मरण असं सांगितलेलं आहे. आता गंमत अशी आहे की काही लोक असं म्हणतात की वाल्मिकी वाल्याचा वाल्मिकी झाला, त्या वाल्या कोळ्याने मरा 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 असं म्हटलं आणि त्याचा उद्धार झाला, असं आपण ऐकतो कथा कीर्तनातून वगैरे आपण ऐकतो, कुठेतरी वाचतो पण. आणि आपल्याला असं वाटतं की तो जर मरा 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 म्हणून जर तरला तर आपण नुसतं राम राम म्हणून तरणार नाही का असं कदाचित आपल्याला वाटेल. पण गंमत अशी आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला तो कसा झाला ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की वाल्याला कोण भेटले, वाल्याला भेटले ते नारद मुनी भेटले. नारद मुनींना नारद महर्षी म्हणतात, नारद मुनींना देवर्षी म्हणतात, महर्षी पण नाही, त्यांना देवर्षी म्हणतात. आणि म्हणून नारदासारखा एक अत्यंत महान, नारदाने चांगले चांगले ग्रंथ लिहिलेले आहेत मोठमोठे, तर नारदांचं एकंदर जर वाङ्मय पाहिलं तर नारद हे फार मोठे विद्वान होते. आणि असे विद्वान, ज्ञानी, आत्मज्ञानी अशा पुरुषाचं संगती, अशा पुरुषाचं मार्गदर्शन आपल्या वाल्या कोळ्याला मिळालं म्हणून तो वाल्याचा वाल्मिकी झाला, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता ही नुसती संगती मिळाली असं नव्हे तर वाल्या कोळ्याला रामनाम कसं घ्यायचं ते सुद्धा नारद मुनीने शिकवलं. प्रथम त्यांनी ओळख करून दिली आणि ओळख करून दिल्यानंतर, आता या सगळ्या गोष्टी तिकडे आलेल्या नाहीत त्या ग्रंथामध्ये, पण ग्रंथामध्ये काय सगळ्या गोष्टी येत नसतात आणि म्हणून मधल्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या आपल्याला ठाऊक नसतं आणि आपल्याला फक्त रिझल्ट
सांगितला गेला आणि सुरुवात सांगितली गेली की तेवढंच आपण लक्षात ठेवतो व मध्ये जितकं पाणी वाहून गेलं ते आपल्याला ध्यानात येत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की वाल्या कोळ्याला प्रथम त्यांनी नाम घ्यायला सांगितलं, मग नंतर त्यांनी देवाची ओळख करून दिली, नंतर त्यांना नाम घेण्याची प्रोसेस काय, प्रक्रिया काय ते सांगितलं, आणि हे सांगितल्यानंतर मग जेव्हा वाल्या कोळी रामनाम घेऊ लागला, त्याला ते रामनाम घेता 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 तो एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीने घेत होता. ती वेगळ्या पद्धत म्हणजे कशी, तर ती वेगळ्या पद्धत म्हणजे अशी की तो डोळे मिटायचा आणि रामनाम घेत असताना राम 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 सीताराम सीताराम असं म्हणत नव्हता, तो म्हणत होता राम 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 असं तो म्हणत होता. आणि हे राम राम असं म्हणत असताना तो उफराट्या दृष्टीने बघत होता, म्हणजे त्याची जी दृष्टी जी होती ती दृष्टी अंतर्मुख झालेली होती, हे आपण लक्षात घ्या. दृष्टी अंतर्मुख होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाम घेताना तुमची दृष्टी अंतर्मुख व्हायला पाहिजे, अंतर्मुख झाली पाहिजे, आणि ती तशी जर तुम्हाला करता आली नाही तर तुम्ही नुसतेच डोळे मिटून बसाल आणि राम 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 असं म्हणाल. डोळे मिटले म्हणजे तुमची दृष्टी अंतर्मुख झाली असं नाही. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की आपण डोळे मिटून बसलो म्हणजे आपण अंतर्मुख झालो, तसं नाही. अंतर्मुख होणं याचा अर्थ अंतर म्हणजे अंतःकरणामध्ये जो राम आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, तैसा हृदयामध्ये मी राम, असदा सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी, असा हा हृदयामध्ये असणारा जो राम म्हणजे आत्माराम, त्याच्याकडे आपलं मुख झालं पाहिजे. म्हणजे आपली वृत्ती जी आहे त्या वृत्तीचं मुख त्या आत्मारामाकडे झालं पाहिजे. असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्याला अंतर्मुख असं म्हणतात. डोळे मिटले म्हणजे अंतर्मुख नव्हे, तर आपल्या हृदयामध्ये जो राम आहे त्याच्याकडे ज्यावेळेला वृत्तीचं मुख होतं त्यावेळेला त्याला अंतर्मुख असं म्हणतात. आता गंमत अशी आहे की हृदयामध्ये जो राम आहे त्याच्याकडे वृत्ती अंतर्मुख होणं हे कधी होणार, तो हृदयामध्ये जो राम आहे त्याची ओळख करून जेव्हा दिली जाते तेव्हा आणि नेमकं आपल्याला अंतर्मुख म्हणजे काय ते कळतं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की हृदयामध्ये देव आहे म्हणजे काय आहे, तो पाहायचा म्हणजे नेमकं काय पाहायचं, तो नेमका आहे कुठे, त्याला पाहायचं कसं, त्याला पाहण्याचा प्रोसेस काय, हे सगळं सद्गुरूकडून शिकल्याशिवाय आपल्याला हे शिकता येत नाही. नुसतं डोळे मिटून बसलं म्हणजे ध्यान झालं असं नव्हे, किंवा नुसतं डोळे मिटून बसलं म्हणजे अंतर्मुख झालं असं नव्हे. आणि म्हणून याच्यासाठी अंतर्मुख वृत्ती होणं ही गोष्ट महत्त्वाची आहे, की आपल्या ठिकाणी असणारी जी वृत्ती, ती वृत्ती आज जी जगाला सन्मुख आहे ती आत्मारामाकडे म्हणजे हृदयस्थ परमेश्वराकडे, ईश्वरच सर्व भूताना असा जो हृदयस्थ ईश्वर, त्याच्याकडे तुमची वृत्ती ज्यावेळेला सन्मुख होते त्यावेळेला त्याला अंतर्मुख असं म्हणतात. आणि अशी अंतर्मुख वृत्तीने जेव्हा राम 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 असं म्हटलं जातं तेव्हा तुमची त्या दिशेने प्रगती व्हायला लागते, की आपल्या हृदयस्थ रामाच्या दिशेने आपली प्रगती व्हायला लागते. आणि म्हणून संतांनी ह्या बाबतीतसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, उफराट्या दृष्टीचे पाहणे ते दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पाहतया मुळाशी जाणे स्वस्वरूपेसी असे एके ठिकाणी आणि मुकुंदराजांनी म्हटलेलं आहे परमामृत या ग्रंथामध्ये. म्हणून उफराट्या दृष्टीचे पाहणे, एकनाथ महाराजांनीसुद्धा ह्याच्यामध्ये फार सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते असं म्हणतात, सोहम नोहे वारा पंचमहाभूतांचा पसारा, सोहमच्या विचारा साधू जाणे, एका जनार्दनी आपआपणाशी देखणे, साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. गंमत अशी आहे की आपल्या ठिकाणी आपण ज्याला सोहम सोहम म्हणतो तर सोहम नव्हे वारा पंचमहाभूतांचा पसारा, की आपण
आतमध्ये घेताना बाहेर सोडताना हम सोहम सोहम असं जे आपण म्हणतो ते सोहम संताना अभिप्रेत नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं. सोहम नोय वारा पंचमहाभूतांचा पसार. आणि हे आपण जर लक्षामध्ये ठेवलं तर आपला आज जो समज झालेला आहे की सोहम नित्य ते त्यानं आता गंमत अशी आहे की तसं केलं तर वाईट आहे का? वाईट नाही, वाईट काहीच नाही, सगळं चांगलं आहे. पण सोहम म्हणजे ते हे तुम्ही समजू नये एवढ्यासाठी मी सांगतो आहे की सोहम सोहम म्हटलं म्हणून काही बिघडत नाही. किंवा सोहम नोय वारा जरी म्हटलं तरी आपण आतमध्ये घेताना सो बाहेर सोडताना हम वगैरे हे सगळं बरोबर आहे. पण एकनाथ महाराजांनी जे सांगितलेलं आहे तेही विसरता कामा नये. एका जनार्दनी आप आपण अशी देखणे साक्षीत्वे पाहणे तेची सोहम. आणि म्हणून तो हृदयस्थ परमात्मा किंवा आत्माराम जो आहे त्याच्याकडे साक्षीत्वे पाहणे त्याच्याकडे अंतर्मुख दृष्टीने पाहणे हा जो प्रकार आहे हा आपल्याला जमला पाहिजे. आणि हा ज्यावेळेला जमतो त्यावेळेला वृत्ती अंतर्मुख झाली असं म्हणतात. आणि वृत्ती एकदा अंतर्मुख झाली म्हणजे देवाच्या दिशेने झाली की मग हळूहळू ती देवाच्या दिशेने सरकत 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 ती पुढे 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 जाते. आणि अशी एक स्टेज येते की आपल्या ठिकाणी असणारा जो आत्माराम तो त्या वृत्तीला किंवा त्या जीवाला आपल्याकडे झटकन ओढतो आणि आपल्याशी एकरूप करून टाकतो. की ज्याप्रमाणे एखादं लोहचुंबक असतं हे लोहचुंबक आपण कधी अनुभवलं असेल की लोहचुंबक ठेवायचं आणि एका ठराविक अंतरावर लोखंडाचा एखादा तुकडा ठेवायचा. तो लोखंडाचा तुकडा जो आहे ना तो सुरुवातीला हलत पण नाही, तो सुरुवातीला हलत पण नाही. मग तो लोखंडाचा तुकडा जरा पुढे सरकवायचा, तो जरा पुढे सरकला आणि त्या लोहचुंबकाच्या जरा कक्षेमध्ये आला ना की थोडा हलायला लागतो आणि पुढे सरकवलं की आणखीन हलायला लागतो. असं करता करता तो जवळ आला रे आला की झटकन जाऊन त्या लोहचुंबकाला तो लोखंड जाऊन ते चिकटत. ह्याला जीवशिवाचं ऐक्य ज्याला म्हणतात ना ते ह्याला म्हणतात. तर सांगायचा मुद्दा असा की हा जो एक अभ्यास आहे हा अभ्यास आपण लक्षात ठेवला पाहिजे की राम राम म्हणताना अंतर्मुख होऊन देवाचं दर्शन घेत घेत राम राम म्हणणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे जर आपण केलं नाही तर आपण नुसते डोळे मिटून बसलो तर त्याला काही अर्थ नाही. अर्थात एक फार सोपं आहे असं मात्र नाही, हे फार कठीण आहे. हे सोपं नाही आहे, हे आहे कठीण. पावे आपण असे आपण या नाव ज्ञान असे एके ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. किंवा आपण दृष्टा दृश्य गगन त्याहूनही नसावे वेगळे भान, त्या गगनाहूनही सूक्ष्म आपण जाणीव रूपे, त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य, असं एके ठिकाणी संतांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं कदाचित हे वाक्य स्वामी स्वरूपानंदांचं असावं. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे संतांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या ठिकाणी उफराटी दृष्टी करायला शिकलं पाहिजे. ही उफराटी दृष्टी करणं कठीण आहे, मी पुन्हा सांगतो. कठीण काय आहे की आपल्या ठिकाणी असणारा हा जो विचारांचा जो प्रवाह आहे हा प्रवाह इतका महापूर येतो त्या ठिकाणी, त्या महापुरामध्ये सगळं वाहून जातं. ती दृष्टी वाहून जाते, ते नाम वाहून जाते, ती आठवण वाहून जाते आणि हा पुन्हा संसारामध्ये डोळे मिटून बसलेला आहे. कळलं की नाही? लोकांना वाटतं हा ध्यान करतो आहे. गंमत बघा, डोळे मिटून बसलेला आहे, लोकांना वाटतं काय ध्यान करतो आहे असं लोकांना वाटतं आहे. पण हे ध्यान काय करतं आहे हे त्या ध्यानाला आणि देवाला फक्त ठाऊ. लोकांना असं वाटतं की ह्याचं मोठं ध्यान चाललेलं आहे. सांगायचा मुद्दा असा हे सोपं नाही, हे फार कठीण आहे. पण कठीण आहे याचा अर्थ ते तसं करता येणं शक्य नाही असं मात्र नव्हे, नाही तर संतांनी शिकवलं नसतं. पण संत हा एक जवळचा मार्ग आहे, देवाच्या जवळ जाण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. त्याला इंग्लिशमध्ये शॉर्टकट म्हणतात. पण कुठलाही शॉर्टकट जो असतो ना तो नेहमी कठीण असतो. डोंगराला वळसा घालून जाणं सोपं असतं. डोंगराला वळसा घालून जाणं, आपण जेव्हा कोकणामध्ये जे लोक असतात ते गावाला जेव्हा जातात
तेव्हा गावाला जाण्याचे दोन प्रकार असतात. डोंगराला वळसा घालून जाणं हा एक प्रकार आणि डोंगर चढून जाणं हा दुसरा प्रकार. आता वळसा घालून जेव्हा जातात तेव्हा त्याला खूप वेळ लागतो, पण डोंगर चढून जातो ना तेव्हा त्याला थोड्या वेळात तो डोंगर चढून आपल्या गावाला जाऊ शकतो. हे कोकणातल्या लोकांना आणि लोकांना सर्वांना माहिती आहे. तसं या ठिकाणी हा एक शॉर्टकट आहे. कळलं की नाही की आपण अंतर्मुख दृष्टी करून आणि देवाला पाहता पाहता देवाचं नाम घेणं. जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जर देवाचं नामस्मरण करायचं असेल तर स्मरण महत्त्वाचं आहे. नामाने स्मरण करायचं आहे, नामीचं म्हणजे देवाचं हे लक्षामध्ये ठेवून नामस्मरण करायचं आहे हे जीवनविद्या सांगते. आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.